या फुलवालीनं पोरीनं मोकळं सोडलंय, यांच्यामुळे माझ्या पोराला वाचवावं लागतंय। रव्यासाठी सुद्धा एक छान सुंदर श्रीमंत पोरगी बघायला पाहिजे। अग आधी पंकजच तर होऊ दे, चल आपण देविकाला बघून येऊया। चल देविका रेडी हो, काय उपयोग एवढं तयार होऊन? पंकज सोनाली तुला काय वाटत, पंकज लग्न करेल ना? देविका आपण आता कसलाही अंदाज बांधायला नको, पुढे गेल्यावरती जे काय होईल ते स्वीकारू। ए फुलवाली, इथं काय करायलीस? ते बाबांनी देविकाला घेऊन यायला सांगितलं ना, म्हणून तुमच्या सारख्या पनवतीची सावली बिया लग्नावर पडू नये म्हणून मी प्रयत्न करते, आणि तू सारखी नुसती लग्नात लुडबुड लुडबुड लुडबुड। चल निघित ना, काय गरज नाही इथं थांबायची, देविका तुझ्या बरोबर येणार नाही, मी येते घेऊन तिला। सोनाली आई का चिडला असेल, त्यांना मला काय बोलायचं असेल, पित्ता का आले असतील, पंकज त्यांना काय सांगितलं असेल का? देविका अगं दार उघड ना। देविका तू थांब, मी उघड। नाही नाही प्लीज 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 सोनाली प्लीज दरवाजा नको उघडू। देविका शांत हो, अशी काय करतेस? ए देविका अगं काय करायलीस, उघड की दार। हे बघ दार उघडावंच लागेल, आता ते वाईट दिसेल ग। प्लीज थांब ग,